नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। 60व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून नाट्य भारती इंदूर या संस्थेच्या डहुळ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव या संस्थेच्या ब्लडी पेजेस या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे। या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी ही निवड करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली आहे। समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेड या संस्थेचा महापात्र या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे। दिग्दर्शन प्रथम पारितोषिक श्रीराम जोग नाटक डहुळ, द्वितीय पारितोषिक वैभव मावळे नाटक ब्लडी पेजेस, प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अभिजित कळमकर नाटक डहुळ, द्वितीय पारितोषिक उमेश चव्हाण नाटक ब्लडी पेजेस, नेपथ्य प्रथम पारितोषिक अनिरुद्ध किरकिरे नाटक डहुळ, द्वितीय पारितोषिक दिनेश माळी नाटक ब्लडी पेजेस, रंगभूषा प्रथम पारितोषिक योगेश लांबोळे नाटक महापात्रा, द्वितीय पारितोषिक प्रज्ञा बिराडे नाटक ब्लडी पेजेस, उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक दीपक महाजन नाटक ब्लडी पेजेस व नेहा पवार नाटक महापात्रा। अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रूपा अग्रवाल, पूर्वा जाधव, स्वप्ना लिंबेकर भट, कांचन अराळे, गायत्री ठाकूर, शरद भालेराव, चंद्रकांत चौधरी, हनुमान सुरवसे, अनिल कोष्टी, योगेश शुक्ल यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले। 60 वर्षे महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचं आणि यावर्षी जळगाव केंद्रावरती आमच्या नाटकाला डहुळ या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला। आनंदाचा क्षण आहे आमच्या संस्थेसाठी। या 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर पुन्हा ही स्पर्धा सुरू झाली आहे। ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कलाकारांचं इम्युनिटी वाढवण्यासाठी ठरली आहे, खरं ती आहे। कारण की त्याच्यामुळे पुन्हा संस्थेला 2 वर्षानंतर स्थापित करता आलंय। कलाकारांना स्टेजवरचे आणि स्टेजच्या बाहेरचे मागचे या सगळ्यांना परत एकत्र आणायचं आणि परत ते सगळं गठबंधन करून एखादं प्रोडक्शन करायचं, त्याचा जो आनंद इतक्या वर्ष घेत राहिला तो 2 वर्षानंतर परत घेता आला। ही स्पर्धा महाराष्ट्र शासनाची ही आमच्यासाठी मध्य प्रदेशची आम्ही असल्यामुळे आणखी महत्त्वाची ठरते की निदान या स्पर्धेमुळे आम्हाला खरंच मराठी नाटक प्रोड्यूस करता येतं, डायरेक्ट करता येतं, आम्हाला त्याची प्रस्तुती देता येते आणि त्याच्यामुळे आम्ही मराठी भाषेशी कुठेतरी जोडलेले राहतो। हिंदी भाषे प्रदेशासाठी हे फार मोलाचे क्षण आहे आणि ते आम्ही दरवर्षी आनंदाने घेतो आणि स्पर्धेत घेतो। पुरस्कार हा एक वेगळा भाग आहे, पण प्रस्तुती महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांना करायला मिळती आहे त्याचा आनंद आहे। आणि तो आनंद हा पण आहे की आज प्राथमिक फेरीमध्ये आम्ही पहिले आलो आहे, तर आम्हाला एक प्रयोग अंतिमसाठी आणखीन करायला मिळाला।